हाय गाईज, कशात तुम्ही सर्वजण? ठीक आहात ना? मजेत आहात ना? सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांचा दिवस खूप छान जाऊत, मजे जाऊत आणि आनंदा जाऊत. आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना. गाईज, मी तृप्ती, आपल्या यूट्यूब चॅनल तृप्ती गंभीरे ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. गाईज, पहा, आपण कालपासून नक्षत्रानुसार कोणतं दान द्यायचं, म्हणजे आपल्या राशी नक्षत्रानुसार आपण कोणतं दान द्यायचं हे कालपासून आपण पाहत आहोत. जे कुणी आज नवीन असतील माझ्या व्हिडिओवरती चॅनलवरती, तर त्यांनी कालचा व्हिडिओ पाहावा. त्यांना सर्व राशी नक्षत्राचं काल मी जो काही माहिती जी काही माहिती सांगितली आहे ती सर्व आहे त्यावरती. आणि जर नवीन असाल, जर व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल बेल बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशनही तुम्हाला येईल आणि नवीन नवीन माहिती व रेसिपीजही तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला तर गाईज, आज आपण पाहणार आहोत. तर गाईज, आज आपण तीन नक्षत्र पाहणार आहोत, हस्त नक्षत्र, श्रवण नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र. हस्त, श्रवण आणि रोहिणी नक्षत्रांचा नक्षत्र स्वामी आहे चंद्र. ह्या लोकांनी दूध आणि साबुदाणे दान द्यायचे आहेत. पहा, हस्त नक्षत्र, श्रवण नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र, ह्या नक्षत्र ह्यांचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे, त्यामुळे ह्या लोकांनी दूध आणि साबुदाणे दान द्यायचे आहेत मंदिरात. आणि ज्या महिलांना त्या दिवशी जर दान देण्याच्या दिवशी जर मासिक धर्म असेल तर त्यांनी कोणत्याही गरिबाला दिलं तरी चालेल. आता हस्त नक्षत्रवाल्यांचा एक दोन दिवसापूर्वी म्हणजे 7 तारखेलाच हस्त नक्षत्र येऊन गेले. त्यांनी पुढच्या महिन्यात ज्या दिवशी हस्त नक्षत्र येईल त्या दिवशी दान दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण हे दर महिन्याला येतच, हस्त नक्षत्र हे दर महिन्यातून एकदा येतं, तर दर महिन्याला एकदा आपण दान हे द्यायचं आहे. तर पहा, श्रवण नक्षत्रवाल्यांनी ह्या महिन्याच्या 15 तारखेला दान द्यायचं आहे आणि 24 तारखेला श्रवणी रोहिणी नक्षत्र येते. 24 रोहिणी नक्षत्र येते ह्या महिन्याच्या आणि 15 श्रवण नक्षत्र येते. तर ह्या लोकांनी दूध आणि साबुदाणे दान द्यायचे मंदिरात. तर समजली ही माहिती? जर समजली नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला माहिती देईल, सर्व म्हणजे सांगेल सर्व. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जी काय अडचण असेल ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सांगेन तुम्हाला. तसेच इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी चालेल, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. तर चला तर मग आपण आता रेसिपीकडे वळूयात. रेसिपी अगदी छान अशी आहे ती, म्हणजे आणि हो, रेसिपी स्किप न व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी व्यवस्थित समजेल. ह्या रेसिपीमध्ये 3 ते 4 परोठा करण्याच्या 3 ते 4 ट्रिक्स सांगितल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आजची रेसिपी आहे ती म्हणजे चीज बटाटा परोठा. तर अगदी छान आहे, उत्तम आहे आणि पचायलाही हलकी आहे. कसं आहे पहा, बाहेर असं मस्त असं छान पाऊस वगैरे पडतोय, छान हे होतंय, तर अशा ह्याच्यात परोठा ते हे झालेच पाहिजेत. आणि ह्या परोठ्यामध्ये मी ओवा घातला आहे, त्यामुळे पचायलाही हलके आहेत. ह्या दिवसात कसं पदार्थामध्ये ओवा घातला की पदार्थ पचायला हलके होतात. तर चला तर मग आपण आता डायरेक्ट रेसिपीकडे वळूयात. गाईज, कशा आहात सर्वजण? ठीक आहात ना? मजेत आहात ना? पहा, बाहेर मस्त असं पाऊस पडतोय, ह्याच्यात आपण आज करणार आहोत चीज बटाटा परोठा. तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, त्याच्यात कोथिंबीर घातली आहे, मीठ घातलेलं आहे आणि दुसरीकडे घेतलेलं आहे बटाटा उकडून खिसून घेतला आहे, परत चीज खिसून घेतलं आहे, पावभाजी मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतली, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, तसेच मीठ घेतलं, हिंग घेतले आणि अद्रकची पेस्ट घेतली आहे. हे सर्व मी स्टफिंगसाठी घेतलेलं आहे. आणि हे आता इथं मी पीठ मळून घेणार आहे, गव्हाचं पीठ मळून व्यवस्थितपणे मळून घेणार आहे, अगदी पुरीसारखं हे मळून घेणार आहे. आणि तिकडे स्टफिंगही मी तुम्हाला एकजीव करून घेते आणि मग भेटते मी तुम्हाला. हे पहा गाईज, मी हे पीठ मळून घेतलं आहे, ह्याच्यात कोथिंबीर घालून. आपण चपातीला जसं पीठ मळतो ना तसंच, पण थोडंसं असं मी असं थोडंसं टाईट असं पीठ मळलेलं आहे, कारण पुरण हे कसं पातळ आहे, हे पहा, हे सारण असं पातळ आहे बटाट्याचं, त्यामुळे. आणि हो, वरती परोठ्यानं लावायला मी तूप घेतलं आहे, कारण तेल असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता, तूप असेल तर तुम्ही तूपही घेऊ शकता. आता मी हे
मला थोडंसं तूप लागलं। खूप छान आणि हेल्दी परोठे होतात हे। पहा इथे चपातीचा उंडा घेतलेला आहे मी, एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे। आता ह्याच्या दोन मी छोटे छोटे दोन पुऱ्या लाटून घेणार आहे, असे दोन छोटे छोटे पोळी लाटून घेणार आहे आणि स्टफिंग भरण्यासाठी दोन छोटी छोटी पोळी लाटून घेणार आहे। ही मी पहिली ट्रिक्स वापरत आहे पराठ्यासाठी। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ही पहिली ट्रिक्स व्यवस्थितपणे समजेल। अशा मी चार ट्रिक्स दाखवणार आहे परोठ्या करण्याच्या। पहा ही ट्रिक्स वापरल्याने काय होत आहे ते पण मी सांगते। हे पहा, मी आता स्टफिंग भरून पोळी अशी बंद केली आहे, वरती दुसरी पोळी ठेवून पोळी अशी बंद केली आहे आणि इथं मी परोठा हा लाटत आहे। पहा खूप छान परोठा होतो। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा, ह्याच्यात चार ट्रिक्स मी दाखवलेल्या आहेत पोळी करता सॉरी पराठा करताना। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा। पहा इथे परोठा झाला आहे माझा लाटून हा पहिला। आता मी काय करणार आहे, परोठा हा हे पहा इकडे साईड पाठीमागून असं सारण सॉरी स्टफिंग बाहेर आले, त्याच्यामुळे ह्या कडा मी झाकून घेतल्या आणि परत पुन्हा एकदा लाटून घेतलं। हे पहा, हे ही ट्रिक्स जर वापरली तर हा प्रॉब्लेम होतो, पण काही हरकत नाही, पाठीमागून परत आपण कडा अशा दुमडून घेऊन परत थोडंसं लाटू शकतो। आता मी इथं तव्यावरती तूप पसरून घेतलं आहे जेणेकरून परोठा चिकटू नये तव्याला। आता गॅस चालू केला आहे, गॅस थोडंसं तवा तापला की तो परोठा मी गॅसवरती तव्यावरती घालणार आहे भाजायला। परत अजून छोटे छोटे दोन गोळे घेतले मी। ही ट्रिक्स वापरून मी दुसराही परोठा करत आहे। पहा हे पहा, मी परोठा भाजण्यासाठी तव्यावरती टाकला आहे। तर आता एकीकडे परोठा भाजत आहे तोपर्यंत दुसरीकडे मी दोन छोट्या छोट्या पोळ्या करून घेते, म्हणजे आपल्याला दुसरा परोठा पण तयार करू शकेन। हे पहा, दो एक छोटी पोळी झाली माझी, दुसरी छोटी दुसरी पोळी करते आणि ह्याच्यामध्ये पुन्हा परत स्टफिंग करते आणि पहिला परोठा केला त्याचप्रमाणे हा दुसरा पण परोठा करून घेते। पहा आता त्याच्यावरती स्टफिंग केलं मी, स्टफिंग भरलं त्या पोळीवरती एका। आता दुसरी पोळी त्या स्टफिंगवरती ठेवते, परत साईडनी असं दाबून घेते सर्व। आता ह्याच्यावरती मी हे पहा एकीकडं परोठा आपला हा एका साईडनी शेकला गेलेला आहे, तो उलटला। आता इकडे मी परोठा दुसरा लाटायला घेते, लाटी घेतली पिठी घेतली लाटण्यासाठी घेतली। आता इथे दुसरा परोठा मी घेतला आहे लाटण्यासाठी। पहा खूप सुंदर असे परोठा होतो हा, खूप छान चवीला इतका सुंदर लागते ना, खूप छान लागतो। हे पहा आपला ऑलमोस्ट हा परोठा झालेला आहे। तर आता ह्याला आपण दोन्ही साईडनी जो तव्यावरती परोठा आहे तर दोन्ही साईडनी आपण त्याला आता तूप लावणार आहे। तुपाने काय होतं की परोठा अगदी खुसखुशीत आणि खूप छान असं चवीला अप्रतिम लागतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप तेलसुद्धा लावू शकता, बटरसुद्धा लावू शकता किंवा लोणीसुद्धा लावू शकता। हे पहा ऑलमोस्ट आपला ऑलमोस्ट काय पूर्णपणे हा आपला पहिला परोठा झालेला आहे। तर आता आपण हा दुसरा परोठा हे पहा परत आता हे स्टफिंग बाहेर निघाले तर मी कडा परत दुमडून घेतेय आणि थोडंसं साईडनी असं लाटणार नाही, आता थोडंसंच साईडनी असं थापून घेणार, म्हणजे आपण जसं भाकरी हे करतो ना तसं थोडंसं अलगत असं हळूवारपणे थापणार आहे मी ते, म्हणजे ते कडा व्यवस्थितपणे बसतील जाम। हे पहा आता हा परोठा झालेला आहे आपला, पूर्णपणे हा परोठा आपला शेकला गेला आहे व्यवस्थितपणे, खुरपूस असं शेकला गेलेला आहे। हे पहा आता मी हा परोठा प्लेटमध्ये काढून ठेवते साईडला। आता परत तव्याला तूप लावते का आता आपला परोठा त्याला तव्याला चिकटू नये म्हणून। हे पहा आता पहा मी दुसरी ट्रिक्स वापरून कोणती ट्रिक्स वापरून मी परोठा करत आहे नीट व्यवस्थितपणे पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित छोट्या छोट्या ह्या टिप्स कळतील। हे पहा ज्यांना वेळ असेल तर त्यांनी ही दुसरी ट्रिक्स वापरून परोठे केले तरी चालेल, ज्यांना वेळ नसेल त्यांनी ही पहिली ट्रिक्स वापरून परोठे केले तरी चालतील। मी शक्यतो ही दुसरी ट्रिक्स वापरून परोठा करते, पण जास्त जगाही असेल तर पहिला परोठा कसा केला पहिली ट्रिक्स वापरूनच परोठा करते। हे पहा हा पोळी मी लाटून घेतली आहे त्या पिठाची। आता छोटंसं डब्बा होता माझ्याकडे, त्या छोट्या डब्याने सेम असं पुरीसारखं असं मी हे करून घेतलं, काढून घेतले ते सेम असं काढलं पुरी, म्हणजे त्या डब्याने असं प्रेस करून दोन गोलाकार भाग आपण काढून घेतले बाजूला। आता एका पोळीवरती मी
स्टफिंग भरते आहे, दुसऱ्या पोळीने ते पूर्णपणे झाकून घेते, चारही बाजूनी असं बंद करून घेत आहे त्याला। आता ह्याला वरती मी पिठी लावणार आणि पोळी पराठा लाटून घेणार। सॉरी, माझ्या तोंडासारखं पोळी येते। परोटा हा व्यवस्थितपणे लाटून घेणार। पहा, ही दुसरी ट्रिक्स वापरली ना तुम्ही तर परोटा हा फुटणार अजिबात नाही। पहा, इतका सुंदर, म्हणजे बिलकुल त्याच्या बाहेर स्टफिंग निघणार नाही। हे पहा, एका साईडने हा दुसरा परोठा झालेला आहे, तो उलटा केला मी। आता त्याला हे करते। हे पहा, आता तिसरी ट्रिक्ससाठी मी तिसरा उंडा घेतलेला आहे। हे पहा, आपला पहिला परोठा पण खूप सुंदर असा झाला आहे। आता हा दुसरा परोठा ऑलमोस्ट आपला झाल्यात जमा आहे। त्याला मी तूप लावतीये, दोन्ही साईडनी असं व्यवस्थितपणे तूप लावते, छानपैकी असं तूप लावलं की कसा परोठा व्यवस्थित होतो, खूप सुंदर असा खमंग लागतो। पहा, ऑलमोस्ट हा आपला पराठा झालेला आहे। तुम्ही हे परोठे दह्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता, किंवा मग असेसुद्धा नुसते खाल्ले तरी चालतील, किंवा लोणीसोबतसुद्धा परोठे आपण खाऊ शकतो। अप्रतिम लागतात लोणीसोबत परोठे। तर पहा, परोठा दुसरा पण झालेला आहे आपला। हे पहा, आपण तिसरा परोठा जो ट्रिक्स दुसरा ट्रिक्स वापरून जो परोठा केलेला आहे, पहा अजिबात बाहेरून असं स्टफिंग निघालेलं नाही आहे। पहा, मी तव्यावरती टाकताना पहा, दिसेलच तुम्हाला। पहा, पाहिलं का, दोन्ही साईडनी व्यवस्थित असा परोठा आपला झालेला आहे। मी तूप लावण्याचं विसरले तव्याला, म्हणून परोठा तव्यावरती भाजण्यासाठी टाकल्यावरती मी त्या साईडनी तूप सोडलं। पहा, आता ही तिसरी ट्रिक्स पहा। पण ह्या तिसऱ्या ट्रिक्सने काय होईल माहिती आहे का, आपलं स्टफिंग आहे ना ते बाहेर येतं। हे पहा, पूर्णासारखं मी ते स्टफिंग भरत आहे त्या उंड्यामध्ये। पहा, पूर्णासारखं भरतीये, पण ह्यानी हा प्रॉब्लेम होतो की स्टफिंग बाहेर येतं। तुम्हाला हवं चालत असेल तसं स्टफिंग बाहेर आलेलं तर तुम्ही ही तिसरी ट्रिक्ससुद्धा वापरू शकता। खूप छान असा परोठा होतो। पहा, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, सगळ्यांनाही असं काही ना काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं, असं हे म्हणजे कसं हेल्दी असं काहीतरी असं खावंसं वाटतं। कारण कसं हे दिवसच असतात, म्हणजे हिवाळा काही पावसाळा काय, हे अगदी इतके छान सुंदर दिवस असतात ना, ह्याला भरपूर आपलं म्हणजे कसं ह्या दिवसातच आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते, त्यामुळं कसं ह्या दिवसात आपण हेल्दी आणि व्यवस्थित खाल्लं पाहिजेत। हे असं तेलकट वगैरे ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, पण जे आपण पदार्थ करतो तेलकट वगैरे त्याच्यात आपण ओव्याचा जर समावेश केला तर हे पदार्थ आपल्याला जाचणार नाही, अगदी पचायला हलके होतील। हे पहा, हा जे तिसरी ट्रिक्स वापरून मी जो परोठा लाटला त्या परोठ्याच्या बाहेर कसं स्टफिंग निघाला आहे। आता हा परोठा चौथा टाकला आहे मी तव्यावरती। हे पहा, आता ही चौथी ट्रिक्स पहा मी कोणती वापरती आहे। ही चौथी ट्रिक्स वापरून सुद्धा परोठ्याच्या बाहेर हे स्टफिंग निघत आहे। पहा पहा, आणि आता इकडे ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या जेवढं मी प्रमाण घेतलं आहे त्या प्रमाणामध्ये माझे 6 परोठे झालेले आहेत। तर पहा, खूप सुंदर असं खूप सुंदर असे परोठे झालेले आहेत। तर गाईज, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा। म्हणजे काय होईल, जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच सुंदर सुंदर रेसिपीज व किचन टिप्स ही तुम्हाला हेल्दी असे किचन टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील। हे पहा गाईज, आपला हा परोठा तयार झाला आहे, चीज बटाटा परोठा आपला तयार झाला आहे। जे मी प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये 6 परोठे झाले आहेत आणि इथे दही आणि हो हा लच्छा परोठा आहे। हे पहा, हा लच्छा परोठा आणि हा चीज परोठा, चीज बटाटा परोठा, हा लच्छा परोठा आणि हे दही आहे। तुम्ही हे चटणीसोबतही खाऊ शकता, टॅमॅटो केचपसोबतही खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याची चटणी, टॅमॅटोचा केचप किंवा कोणतीही पुदिन्याची चटणी वगैरे असे सोबत तुम्ही हा परोठा, हे दोन्ही परोठे तुम्ही त्यासोबत खाऊ शकता। मी ह्याची रेसिपी, लच्छा परोठ्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी पुढे मागे ती अपलोड करेन। म्हणजे पुढे कधी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे तर मी ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवेनच। तर गाईज, कसा वाटला हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला? चॅनलला जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद, हॅव अ गुड डे, भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये।
गाइज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे काय होईल जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अशीच नवीन नवीन माहिती, किचन टिप्स व नवीन नवीन हेल्दी अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद, हॅव अ गुड डे. भेटूयात आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.